पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, दीपाज ब्राइडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 नकाणे रोड देवपूर धुळे, सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे। धुळे तालुक्यातील 1872 शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांचं स्पष्टीकरण। भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याची केंद्र सरकारकडून अंमलबजावणी, धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा। धुळे तालुक्यातील जापीच्या कलिंगडाने दिल्ली आणि गुवाहाटीतील व्यापाऱ्यांना घातली भुरळ, 2.5 एकरातून 5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित, शेतकरी लोटन गुजर। भारताची विकसित राष्ट्राकडे वेगाने वाटचाल होत आहे, एक स्थानक एक उत्पादनाद्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना मिळेल, गजेंद्र अंपळकर। आणि महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, महिला मुलींच्या रोजगाराच्या प्रश्नाला काँग्रेस न्याय देऊ शकते, हे महिला न्याय हक्क परिषदेतून पुढे येईल, प्रतिभा शिंदे। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे, शेतकऱ्यांसाठी पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील 1872 शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, विहिरींचे कार्यादेश यंत्रणेमार्फत देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी दिली। धुळे पंचायत समितीच्या आवारात श्रीमती देवरे यांच्या उपस्थितीत सिंचन विहीर मंजुरीच्या कार्यादेशाची प्रत शेतकऱ्यांना देण्यात आली। धुळे पंचायत समितीत सिंचन विहिरींचे कार्यादेश मंगळवारी देण्यात आले। सिंचन विहिरी मंजुरी झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून कार्यादेशाची प्रत जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली। धुळे पंचायत समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पंचायत समिती सदस्य तुषार महाले यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे म्हणाल्या की शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, शक्य तितक्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। सिंचन विहिरींसाठी जून 2023 मध्ये 2404 अर्ज प्राप्त झालेले होते, त्यातील 1872 शेतकरी सिंचन विहिरींसाठी पात्र ठरले। आज अखेर धुळे तालुक्यात 1638 शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला आहे। येत्या 2 दिवसात उर्वरित 234 शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी पूर्णत्वास जातील, अशी माहिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी या कार्यक्रमात दिली। याप्रसंगी सुभाष पाटील, गणेश माळी, शिवाजी चौधरी, नजीर पटेल, आसाराम पाटील, आशाबाई पाटील, कारभारी पाटील, हारून पटेल, हिरामन पाटील, श्रीपद पाटील, शिवाजी पाटील, जीभाऊ पाटील, खंडू पाटील, अरुणा पाटील, उषा देवरे, बापू ठेलारी, कल्याणी खेरणार, कोमल सिंग गिरासे, लक्ष्मण भिल आणि रामसिंग भिल यांच्यासह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते। माहित आहे की आपल्यासाठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तर आपल्याला ही विहिरी मंजूर करून दिली आहे, तर आपण लवकरात लवकर ती विहिरी बांधायची, जेणेकरून आपला जे पाण्याचा प्रश्न आहे ते लवकरच सुटणार। आणि आज मी विडिओ साहेबांचा मनापासून धन्यवाद करते की आपण या विहिरीच्या बाबतीत लक्ष दिलं आणि मोठ्या संख्येने लोकांना ही विहिरी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी विडिओ साहेबांचा पण मनापासून धन्यवाद करते। धुळे तालुक्यात 131 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी 57 ग्रामपंचायती या सेमी क्रिटिकल आहेत। तर 131 ग्रामपंचायतीमधून आपल्याकडे 2404 अर्ज हे गेल्या 6 महिन्यापासून आलेले होते, त्यामध्ये आपण 1872 अर्ज हे पात्र ठरवलेले आहेत, बाकीचे अपात्र आहेत। आणि 1872 जे पात्र ठरवलेले आहेत त्याच्यापैकी आपण 1638
लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर दिलेले आहेत. उरलेल्या ज्या 234 वर्क ऑर्डर आहेत त्याचं कामकाज आम्ही एक दोन दिवसात आजच्या सेशन लागण्याचे अधिकारण्याचे प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार पंकज पवार, नायब तहसीलदार पंकज पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी दिनेश ठाकूर, लेखा अधिकारी राजेंद्र मावळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्यानं धुळ्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे म्हणत घोषणाबाजी केली. झाशीराणी चौकात पक्ष कार्यालयाजवळ एकमेकांना पेढे भरवीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धार्मिक छळामुळे या 3 देशांमधून पळ काढून भारतात आलेल्या भारताचे नागरिकत्व दिले जाईल. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन या 6 धार्मिक अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने या कायद्याची अधिसूचना जारी करून लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. धुळ्यात झाशीराणी चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवीत फटाक्याची आतिषबाजी केली. भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे म्हणत घोषणाबाजी केल्या. याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र आंबळकर, धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुपजी अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी, जयश्री अहिराव, जितेंद्र चौटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, श्याम पाटील, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, शीतल नवले, बंटी मासुळे आणि रावसाहेब नांद्रे उपस्थित होते. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सीएचा जो कायदा पारित केला की कालपासून तो रात्री 12 वाजेपासून या देशात लागू झाला, त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी आमदार बाबासाहेब रामन आंबा, सर्वच पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जय साजरा केला. हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे, घेणारा नाही. 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून जे जैन धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय, बौद्ध धर्मीय, शीख धर्मीय हे भारतात आलेले त्यांना कायमचा भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून घेणारा कायदा नाही. तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात, कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे, परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला का तो नागरिकता देणारा कायदा आहे. म्हणून आम्ही सर्वजण मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मोदी सरकार फिर एक बार 400 के पार. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भडागे म्हणाल्या की केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांना 33% आरक्षण, परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवासी भाड्यात 50% सवलत मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सवलती मिळत असल्याने महिला घराबाहेर पडून विविध क्षेत्रात प्रगती करू लागल्या आहेत. प्रत्येक कामात महिलांचा सहभाग वाढलेला आहे असेही अश्विनी भडागे यांनी यावेळी सांगितले. नमस्कार मोदीजी, मी शिला नितीन भडागे, मी धुळे शहरातून तुमच्याशी बोलते आहे. आणि आज तुम्ही महिलांबद्दल एवढा चांगला विचार केलेला आहे, इतक्या चांगल्या सुविधा दिलेल्या आहे, 33% आरक्षण दिलेले आहे,
आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून भारताच्या प्रगतीचा विचार करताय तुम्ही, आणि अशीच प्रगती होत जाओ आणि भारतामधून आम्हालाही त्याचा लाभ मिळो आणि सगळ्या भारतातल्या वासियांना त्याचा लाभ मिळो ही अशी. आरक्षणामुळे तर भरपूर फायदा झालेला आहे, 50% महिला घरातून बाहेर निघलेल्या आहेत आणि 50% मिळाल्यामुळे आज बसमध्ये ज्या अर्ध्याच्या वर सगळ्या महिलाच असतात, कोणत्याही कार्यामध्ये महिला पुढे निघलेल्या आहेत, त्याच्यामुळे मोदीजींना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. निखळ सौंदर्य, व्यावसायिक मेकअप तसेच तुमचे गोल्डन डेज सेलिब्रेट करण्यासाठी विश्वासाचे ठिकाण म्हणजे दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी. 3D मेकअप, एअरब्रश मेकअप, स्मोकी आईज लुक मेकअप, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न, मॅट लुक, ग्लासी लुक, फॅशन लुक, एंगेजमेंट लुक, प्री वेडिंग्स पार्टीज लुक, फॅशन लुक, शूट लुक, स्पेशल ओकेजन मेकअप. मेकअप कोर्स करायचा आहे का? बेसिक पासून ॲडव्हान्स कोर्स 10 दिवस, मास्टर कोर्स 5 दिवस. नेल आर्टिफिशियल नेल आर्ट करून मिळेल, तसेच नेल आर्टिफिशियल नेल आर्टचे क्लासेस घेतले जातील. आजच प्रवेश घेऊन 10% सूट मिळवा. सलून कोर्समध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेऊन 20% सूट मिळवा. क्रॅश कोर्समध्ये दीपा सिग्नेचर हेअर कट्स विथ हँड ऑन प्रॅक्टिस, कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स विथ प्रॅक्टिस अँड थेअरी, कलर अँड केमिकल बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज, केरेटिन हेअर सिस्टाईन, परमनंट ब्लो ड्राय स्मूथिंग. प्रशिक्षणावर 15% सूट मिळवा. तसेच ट्रीटमेंट फेशियल, मेडी फेशियल, कोरियन फेशियल अशा विविध ट्रीटमेंटसाठी दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमीला अवश्य भेट द्या. त्यासाठी पत्ता लक्षात ठेवा, दीपाज ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी, प्रमोदनगर, सेक्टर 2, छत्रपती हॉस्पिटल समोर, नकाणे रोड, देवपूर, धुळे. व्हॉट्सॲप नंबर 7350-059-54, संपर्क नंबर 8200-88-99-458. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी
टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 9374-92485, 94051-70895. बोरिसकर माळी बंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स यंदाचा दसरा आणि दिवाळी अविस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. अस्सल खानदेशी जेवण घरीच बनवा सारंग गोंधळी मसाल्याच्या मदतीने. अविस्मरणीय सर्वोत्कृष्ट चव घेण्यासाठी आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. 4 ते 5 व्यक्तींचं मसालेदार जेवण अवघ्या 10 मिनिटात तयार करा. कशाने? सारंग गोंधळी मसाल्याने. नवीन अस्सल चटकदार पदार्थांची मालिका, रेडीमिक्स मटन ग्रेव्ही मसाला, रेडीमिक्स शेवभाजी ग्रेव्ही मसाला, रेडीमिक्स पनीर ग्रेव्ही मसाला, रेडीमिक्स पावभाजी ग्रेव्ही मसाला, स्पेशल शेव पनीर भाजी मसाला, चिकन हंडी, फिश हंडी, अंडा करी मसाला, रेडीमिक्स चिकन ग्रेव्ही मसाला, चिकन दम बिर्याणी मसाला, स्पेशल खिचडी, पाटोडी भाजीसाठी लागणारा काळा मसाला, अवीट चवीच्या चहासाठी सारंग गोंधळी चहा मसाला. सारंग गोंधळी मसाला 5 आणि 10 रुपयात उपलब्ध. सारंग गोंधळी मसाला वापरा आणि 10 मिनिटात अस्सल खानदेशी चवीचं पोटभर जेवण करा. किरकोळ, हॉटेल, खानावळीसाठी मसाले घ्यायचे असेल तर संपर्क करा. सारंग गोंधळी मसाला, D58, MIDC अवधान, धुळे. मोबाईल क्रमांक 84-119-80-853 आणि 77-986-52-052. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. धुळे तालुक्यातील जापीच्या कलिंगडानं दिल्ली आणि गुवाहाटीतील व्यापाऱ्यांना भुरळ घातली आहे. दिल्लीतील व्यापारी थेट बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करत आहेत. सध्या कलिंगडला किलोमागे 11 रुपये दर मिळत आहे. 2.5 एकरावर कलिंगडची लागवड केली आहे. त्यातून सुमारे 5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे अशी अपेक्षा जापी येथील प्रगतीशील शेतकरी लोटन गुजर यांनी व्यक्त केली.
धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना तिलांजली देत भाजीपाल्या आणि फळभाज्या घेण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. धुळे तालुक्यातील जाफी येथील प्रगतिशील शेतकरी लोटन गुजर यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कलिंगडाची लागवड केली. सुमारे 2.5 एकरावर श्री गुजर यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. आजवर त्यांचा 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु आता कलिंगडाची काढणी सुरू झाली आहे. अपेक्षित गोलाकार आणि चवीला गोड असलेल्या या कलिंगडाची वरळ दिल्ली आणि गुवाहाटीच्या व्यापाऱ्यांना पडली आहे. सध्या कलिंगड 11 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. कलिंगड विक्रीतून सुमारे 5 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे असा आशावाद लोटन गुजर यांना आहे. अन्य शेतकऱ्यांनी देखील शेतात वेगवेगळे प्रयोग राबवावेत असेही लोटन गुजर यांनी सांगितले. माझं नाव लोटन नारायण गुजर, जापी, जापीचा शेतकरी. मी माझ्या 2.5 एकर टरबूज लावलेला आहे. विराट कंपनीचे टरबूज आहे. याच्यात उत्पन्न म्हणजे एकदम समाधानकारक आहे. 4-5 लाखाचं उत्पन्न निघणार आहे. आणि परत 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. विराट कंपनीचे टरबूज लावलेलं आहे. या टरबूजाला दिल्लीच्या व्यापारीकडून मागणी आहे. थेट इथं बांधावर येत आहेत आणि इथून टरबूज घेऊन जात आहेत. सध्याचे रेट आहेत 11.5 ते 12 रुपये. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथील प्राध्यापिका शीतल माळी यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील सावित्री शक्तीपीठ या संस्थेकडून दरवर्षी सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा मुंबई येथील डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका शीतल माळी यांना हा पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या माजी विद्यार्थिनी, संस्थेचे माजी अध्यक्ष भीमराव खलाने यांची नात, सेवानिवृत्त प्राध्यापक पांडुरंग भीमराव खलाने यांची सुकन्या, मुंबई येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका शीतल माळी यांना महाराष्ट्राच्या सावित्री शक्तीपीठ या संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थी दशेपासूनच कुशाग्रबुद्धी असणाऱ्या डॉक्टर शीतल माळी यांचे अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातील मोलाचे कार्य आहे. राष्ट्रीय पातळीवर प्राध्यापिका माळी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नोकरी सांभाळत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विद्यावाचस्पती पदवीही त्यांनी संपादन केली आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्ष देवकी शिंदे, विशाखा येवतेकर, दशरथ कुळधर यांनी डॉक्टर शीतल माळी यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. एरोली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्राध्यापिका माळी यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल धुळ्यातील महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले समता परिषद, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था, ग द माळी गुरुजी शिक्षण संस्था, धुळे जिल्हा माळी समाज मंडळ आणि खान्देश माळी महासंघ यांच्या वतीने प्राध्यापिका शीतल माळी यांचे अभिनंदन केले आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्यूसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा.
मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा, आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याच वेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 9322, 86 989 0 26 11. तुम्ही रुबाबदार बुलेट घेतली पण सीट कवर छान असेल तर तुमचा आणि बुलेटचा रुबाब अधिकच वाढेल. आकर्षक सीट कवरसाठी फक्त गोपाल सीट कवर. बुलेटशिवाय इतरही मोटरसायकलींचे आकर्षक आणि टिकाऊ सीट कवर मिळतील. बुलेट आणि इतर मोटरसायकलींचे शॉकअप दुरुस्त केले जातील. एकदा गोपाल सीट कवरला भेट द्या. गोपाल सीट कवर, 1272 चौकाजवळ, धुळे. मोबाईल 98608 19485. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्समध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77 78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252 62 83 611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल सूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. सूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर रोटी नान, बटर नान पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77 079 आणि 83 292 11 171. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV च्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत. भारताची विकसित राष्ट्राकडे वेगाने वाटचाल होत आहे. एक स्थानक एक उत्पादनाद्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना मिळेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केलं. भारतीय रेल्वेच्या एक स्थानक एक उत्पादन यासह विविध योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं. याप्रसंगी धुळे येथील रेल्वे स्थानकात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षापासून देशभरात पायाभूत सुविधा देण्याचे कार्य सुरू आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 85,000 कोटी रुपयांच्या भारतीय रेल्वेच्या 6,000+ प्रकल्पाचे लोकार्पण आणि शिलान्यास होत आहे. यात एक स्थानक एक उत्पादन आणि जनऔषधी केंद्रांचाही समावेश आहे. यातून रेल्वे स्थानकाद्वारे रोजगार उपलब्धीलाही चालना मिळेल. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या दृष्टीने आज आणखीन एक पाऊल उचलले गेले आहे
असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध योजनांचे लोकार्पण झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे, रेल्वेचे अधिकारी अर्पित गुडधे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी, विजय पाच्छापूरकर, कल्याणी अंपळकर, महिला आघाडीच्या वैशाली शिरसाड, जितेंद्र चौटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, शिवाजी काकडे, भगवान देवरे, राजेश पवार, योगेश मुकुंदे, पवन जासू, सुहास अंपळकर, श्यामसुंदर पाटील, अनिल थोरात, आनंद चौधरी, सुनील देवरे, अरुण पवार, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, योगिता बागुल, बन्सी जाधव, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, हरीश शेलार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात अनेक विकास कामे होत आहेत. यातून देशाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. आपल्या धुळे मतदारसंघातही खासदार डॉ सुभाष भामरे यांनी अनेक योजना राबवून जिल्ह्याच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. यात निधी आणल्यामुळे येथील रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत आहे. आता रेल्वेस्थानकात स्थानिक उत्पादकाच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे रोजगारातही वाढ होणार आहे असेही सोनार यांनी यावेळी सांगितले. आदरणीय मोदी साहेबांचं संपूर्ण जगामध्ये नाव घेण्यात येत आहे, धंद्यामध्ये भरभरणे येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, या शहरामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या माध्यमातून जो शहराच्या विकासाचा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे काम चालू आहे ते अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. या मोदी साहेबांच्या उपक्रमास आपण सर्वांनी एकत्र यावे ही विनंती. महिलांवरील अत्याचारात वाढ झालीय. वाढती बेरोजगारी महिला मुलींच्या रोजगाराचा प्रश्न आहे. देशातील महिलांना काँग्रेस न्याय देऊ शकते हे महिला न्याय हक्क परिषदेतून पुढे येणार आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल वालचंद बापूजी शेजारील मोकळ्या मैदानावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद 13 मार्चला होणार आहे अशी माहिती काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली. भारत जोडो न्याय यात्रा घेऊन 13 मार्चला खासदार राहुल गांधी धुळ्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी धुळ्यात तयारी सुरू आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसंबंधी माहिती देण्यासाठी काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नॉर्थ पॉइंट स्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोनल पाटील, अश्विनी पटेल, हनुमंत पवार उपस्थित होते. यावेळी प्रतिभा शिंदे म्हणाल्या की महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. वाढती बेरोजगारी महिला मुलींच्या रोजगाराचा प्रश्न आहे. देशातील महिलांना काँग्रेस न्याय देऊ शकते हे महिला न्याय हक्क परिषदेतून पुढे येणार आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल वालचंद बापूजी शेजारील मोकळ्या मैदानावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद होत आहे. या परिषदेत विविध क्षेत्रातील 15,000 महिला उपस्थित राहणार आहेत. खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार आहेत असेही प्रतिभा शिंदे यांनी यावेळी सांगितले. महिला न्याय संमेलन भारत जोडो न्याय यात्रेच्या संदर्भामध्ये मणिपूर पासून सुरू असणारी राहुल गांधींची यात्रा उद्या 12 तारखेला नंदुरबारला महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि त्याच अनुषंगाने 13 तारखेला धुळ्यामध्ये महिला न्याय संमेलन होत आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती इंडिया आघाडी हे कोणत्या प्रकारच्या योजना महिलांसाठी जाहीर करू इच्छितं या संदर्भामधला जाहीरनामा काँग्रेसचा त्या ठिकाणी राहुल गांधीजी आणि आमचे नेते आदरणीय खरगेजी हे जाहीर करणार आहेत. खान्देशमधल्या 15,000 जास्त महिला आणि महाराष्ट्रामधल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या सर्व जिल्ह्यांमधल्या महिला तिथे येणार आहेत आणि आमच्या देशपातळीवरच्याही काही प्रतिनिधी तिथे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिथून त्या ठिकाणी येणार आहेत आणि हा जाहीरनामा जो न्यायाचा असेल, हक्काचा असेल, महागाईच्या विरोधामधला असेल तो तिथे जाहीर होणार आहे आणि म्हणून आमची सगळ्या तमाम तुमच्या माध्यमातून, वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, अन्यायाच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात आणि महिला हक्काच्या साठी आपण सगळ्याजण 13 मार्चला दुपारी 11:30 वालचंद बापूंचं हॉटेल गुरुद्वाराच्या शेजारी
मालेगाव रोड वरती आपण नक्की या महिला संमेलनाला सहभागी व्हावं ही सगळ्यांना आमच्या तिघींच्याकडून आणि महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या वतीनं सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं मंगळवारी कमाल तापमान 35.0 सेल्सिअस तर किमान तापमान 10.4 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 69% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दीपाज ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 नकाणे रोड देवपूर धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे. धुळे तालुक्यातील 1872 शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ. सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांचं स्पष्टीकरण. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याची केंद्र सरकारकडून अंमलबजावणी. धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा. धुळे तालुक्यातील जापीच्या कलिंगडाने दिल्ली आणि गुवाहाटीतील व्यापाऱ्यांना घातली भुरळ. 2.5 एकरातून 5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित. शेतकरी लोटन गुजर. भारताची विकसित राष्ट्राकडे वेगाने वाटचाल होत आहे. एक स्थानक एक उत्पादनाद्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना मिळेल. गजेंद्र अंपळकर. आणि महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ. महिला मुलींच्या रोजगाराच्या प्रश्नाला काँग्रेस न्याय देऊ शकते हे महिला न्याय हक्क परिषदेतून पुढे येईल. प्रतिभा शिंदे. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.